पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमीन। स्वर्गाचे राणी उल्लास कर, हालेलुया, कारण तू जन्म दिलेला प्रभु येशू ख्रिस्त, हालेलुया, आपल्या म्हणण्याप्रमाणे उठला आहे, हालेलुया, आम्हासाठी प्रभु जवळ विनंती कर, हालेलुया, हे कुमारी मरिये आनंद व उल्लास कर, हालेलुया, कारण प्रभु उठला आहे, हालेलुया। आपण प्रार्थना करूया। हे प्रभु, तुझा पुत्र आमचा येशू ख्रिस्त ह्याच्या पुनरुत्थानाने तू सर्व जगाला आनंदित केलेस। त्यांची माता कुमारी मरिया हिच्या विनंतीमुळे आम्हाला अनंत जीवनाचा आनंद मिळावा असे कर, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। प्रस्तावना। प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराचा महान भक्त चमत्कार करता संत अंतोनी ह्याच्या भक्तीसाठी आपण एकत्र जमलो आहोत। प्रभु ख्रिस्त म्हणाला होता, जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतात तेथे मी हजर आहे। आज आपण संत अंतोनी तर्फे प्रभुचरणी एकत्र जमलो आहोत। या भक्तीद्वारे आपण देवाच्या अधिक जवळ यावे म्हणून ह्या भक्तीपूर्वी आपली मने अंतःकरणे तपासून पाहूया, कारण कोणतीही प्रार्थना व भक्ती ही शुद्ध अंतःकरणाने व्हायला हवी। दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांची आठवण करून संत अंतोनी तर्फे प्रभू परमेश्वराकडे क्षमा मागूया। थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या पापांची आठवण करूया। सर्वजण सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करते की कल्पनानी शब्दानी कृत्यानी व हयगयीने मी फार पापे केले आहेत। हा माझा अपराध माझा फार मोठा अपराध। म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। हे प्रभू परमेश्वरा, आम्ही पश्चातापी अंतकरणाने तुझ्याकडे पापांची कबुली देऊन क्षमा मागितली आहे। तू दयाळू आहेस, उधळ्या पुत्राप्रमाणे तू आमचीही वाट पाहत आहेस, ह्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो। आता आपण प्रभूचा संत अंतोनीचा चमत्कार ऐकूया। संत अंतोनीचा चमत्कार। एक स्त्री होती, अंतोनीचे प्रवचन ऐकण्यासाठी तिचा जीव सारखा तळमळत असे। व्यभिचारी व स्वैरवर्तनी अशा तिच्या नवऱ्याला तिचे हे वर्तन पसंत पडत नसे व अंतोनीचा धर्मोपदेश ऐकण्यास जाण्यासाठी त्याने तिला सपशेल बंदी केली। तिला फार फार वाईट वाटले। तिचे मन सर्वस्वी अंतोनीच्या प्रवचनाकडे धाव घेत होते, पण पतीच्या करड्या स्वभावाने तिचे धर्मोपदेश ऐकण्यासाठी हपापलेले कोमल अंतकरण दुखावले होते। त्याच वेळी तिच्या घरापासून 4 मैलाच्या अंतरावर
अंतोनीचे प्रवचन चालले होते। नवऱ्याच्या नकळत ती आपल्या घराच्या अगदी वरच्या मजल्यावर गेली आणि तेथे एका खिडकीशी टेकून उभी राहिली। दैवी चमत्कार असा की जरी त्यावेळी अंतोनी 4 मैलाच्या अंतरावर बोलत होता तरी पण ह्या ठिकाणी जणू काय तो आपल्या अगदी जवळ उभा राहूनच बोलत आहे, इतक्या स्पष्टपणे तिला त्याचे प्रवचन ऐकू येऊ लागले। आनंदाने ती अगदी बेहोश होऊन गेली। परमेश्वराला तिने त्यावेळी कितीतरी धन्यवाद दिले आणि नुकताच आपण जाणलेल्या या चमत्काराबद्दल आपल्या पतीस सांगण्यासाठी ती घाईघाईने खाली आली। बायकोला स्पष्ट ऐकू आल्याप्रमाणे अंतोनीचे शब्द हुबेहूब पतीच्याही कानी आदळले होते। तेव्हा दैवी चमत्काराची सत्यता त्याला पूर्ण पटली। त्याच्या डोळ्यातील धुंदी खाडकन उतरली। परमेश्वराच्या सेवेसाठी अंतोनीच्या मुखातून बाहेर पडणारे परमेश्वराचे शब्द तो उत्कंठतेने ऐकू लागला। आभार। हे प्रभू परमेश्वरा, संत अंतोनीच्या मध्यस्थीने आम्ही तुझ्याकडे प्रार्थना व विनंत्या केल्या होत्या। आमच्या प्रार्थनेला तू होकार दिलास व आमच्या मागण्या पूर्ण केल्यास, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। विनंत्या। हे धन्य संत अंतोनी, वक्तृत्व विद्वत्ता व परमेश्वरावरील अढळ श्रद्धा ह्याद्वारे तू सुवार्ता प्रसाराचं कार्य केलंस। आपल्या कुवतीप्रमाणे आम्ही सुद्धा सुवार्ता प्रसाराद्वारे देवराज्य प्रस्थापित करण्यास सहाय्य करावे म्हणून आम्ही तुझकडे मध्यस्थीची याचना करतो। हे संत अंतोनी, आम्ही मनमोकळेपणाने सर्वांप्रती प्रेमभावना जोपासून सर्वांबरोबर न्यायनीतीने शांतीप्रीतीने जीवन जगावे म्हणून प्रभूकडे आमच्यासाठी याचना कर। हे धन्य संत अंतोनी, ह्या नोवेनात सहभागी झालेले व जे होऊ शकले नाहीत अशा सर्व भाविकांचे वैयक्तिक हेतू सफळ व्हावेत म्हणून आम्ही तुझकडे मध्यस्थीची याचना करतो। आज ज्यांचे वाढदिवस आहेत, लग्नाचे वाढदिवस आहेत, त्यांना चांगलं आरोग्य व उदंड आयुष्य लाभावं, त्यांच्या कुटुंबावर प्रभूचा आशीर्वाद द्यावा म्हणून आपण संत अंतोनीकडे मध्यस्थीची प्रार्थना करूया। हे संत अंतोनी, आजच्या तरुण तरुणीने तुझे अनुकरण करावे व प्रभूच्या मळ्यात काम करण्यास त्यांना प्रभूची हाक ऐकू यावी म्हणून तू त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करावी अशी विनंती आम्ही तुझकडे करीतो। जे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आजाराने पछाडलेले आहेत, जे हॉस्पिटलमध्ये आहेत, ज्यांची ऑपरेशन झाली आहेत व ज्यांची होणार आहेत, त्या सर्वांना प्रभूचं सहाय्य लाभावं म्हणून हे संत अंतोनी आम्ही तुझकडे मध्यस्थीची प्रार्थना करतो। करोना विषाणूमुळे बाधित असलेल्या लोकांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना प्रभू परमेश्वराचा गुणकारी स्पर्श होऊन ते लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून आपण संत अंतोनीकडे मध्यस्थीची प्रार्थना करूया। आपले श्रमिक व कोळी बांधव ह्यांच्या कामधंद्यावर COVID-19 व नैसर्गिक आपत्तीमुळे जे संकट आले आहे ते लवकरच दूर होऊन त्यांचे रोजगार सुरू करण्यास परवानगी मिळावी आणि जनजीवन सुरळीत व्हावे म्हणून संत अंतोनीच्या मध्यस्थीने प्रभुचरणी प्रार्थना करूया। करोना व्हायरसच्या ह्या महामारीमध्ये जे डॉक्टर्स, नर्सेस, स्वयंसेवक, पोलीस व सफाई कर्मचारी निस्वार्थी सेवा देत आहेत त्या सर्वांना प्रभूचा स्पर्श होऊन आजाऱ्यांची सेवा करण्यास चांगला आरोग्य लाभावं म्हणून आपण ह्या नोवेनात संत अंतोनीच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया। जे सुशिक्षित बेकार आहेत व जे परदेशी जाऊन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे नोकऱ्या मिळाव्यात। जे दारूच्या व कुसंगतीच्या आहारी गेलेले आहेत त्यांची व्यसन मुक्तता व्हावी।
जे अपत्यहीन आहेत त्यांना मातृत्वाचा व पितृत्वाचा लाभ व्हावा, ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांना न्याय मिळावा, जे प्रवास करणार आहेत व जे प्रवासात आहेत, विशेष करून आपले श्रमिक बांधव मायभूमीला परत जात आहेत, त्या सर्वांचे प्रवास सुखकर व्हावेत म्हणून हे संत अंतोनी आम्ही तुझकडे मध्यस्थीची प्रार्थना करतो। ह्या आमच्या सर्व मागण्या व तुझ्या पायाशी असलेल्या सर्व विनंत्या तू प्रभू परमेश्वरापाशी नेऊन आमच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करावी अशी याचना आम्ही तुझकडे करीतो। करीतो मी याचना एकावी प्रार्थना। हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तूही आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव। नवकृपापूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये देवाचे आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी, आमेन। बाप पुत्र पवित्र आत्म्यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसे आता आणि सदा सर्वदा, आमेन। नोव्हेनाचा पहिला दिवस। थोर संत अंतोनी, परमेश्वराजवळ आमच्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या, आम्ही तुझ्या गौरवार्थ हा 13 दिवसांचा नोव्हेना सुरू करीत आहोत। अखिल जगात हजारो लोक संकटात असताना तुझा धावा करतात, जेव्हा तू आमच्यासाठी मध्यस्थी करतो तेव्हा परमेश्वर आमच्या विनंत्या नाकारत नाही, यावर आमचा संपूर्ण विश्वास आहे। तू जिवंत असताना ज्या उदारपणाने परमेश्वराची सेवा केलीस त्याचे बक्षीस तुला आता मिळत आहे। तू आमच्या बाबतीतही कमी उदार नाहीस। आमचा विश्वास आहे की तू आमची प्रार्थना ऐकशील। सर्व समर्थ परमेश्वराकडे तू आमची प्रार्थना पोहोचवशील आणि तो तुझ्या नावाने केलेली कोणतीही मागणी नाकारणार नाही। हे थोर संता, आम्ही तुझ्याकडे याचना करीतो की तू आमच्यासाठी परमेश्वराकडे मध्यस्थी कर। परमेश्वराच्या गौरवासाठी पवित्र आत्म्याच्या कृपेचा वर्षाव आम्हावर व्हावा, आमचे आत्मे शुद्ध व्हावेत। उदार संत अंतोनी, गरिबांच्या मित्रा आणि दुःखी कष्टीजनांच्या सांत्वन करत्या, आमच्यासाठी विनंती कर, आम्हाला मदत कर, आमचा सांभाळ कर, आमेन। नोवेनाची प्रार्थना। धन्य संत अंतोनी, अजाणतेच्या कमलपुष्पा, ख्रिस्ताच्या भूषणा आणि वैभवा। धन्य संत अंतोनी, देवाच्या व शेजाऱ्यांच्या प्रीतीने भरलेल्या, आम्ही तुझा गौरव करतो व ज्या कृपा देवाने तुला दिल्या त्याची वाखाणणी करतो। आमच्या पवित्र पित्याच्या महान सोबत्या, आम्ही नम्रतेने तुला वंदन करावयास आलो आहोत। तुझ्या गौरवार्थी जे कोणी पीडित तुझा धावा करतात त्यास सहाय्य करण्याचे तू दिलेल्या वचनाची आम्ही तुला आठवण करून देतो। तसेच अनेकांना तुझ्या दयापूर्ण वचनाची जाणीव झालेल्याचीही आम्ही तुला आठवण करून देतो। याचकांची तू कधीच निराशा केली नाहीस। प्रामाणिकपणे आणि पूर्ण विश्वासाने आमच्या सर्व अडचणी आम्ही तुझ्या पुढे सादर करतो। पहा, हे आमचे दुःखी डोळे तुझ्यावर विसंबून आहेत। आमचे धडधडते हृदय तुझ्या सहाय्याची अपेक्षा करीत आहे। तुझी कृपादृष्टी आम्हाकडे लाव। मानवी दुःखाची पुरी जाणीव असलेल्या तू आमची कृपा करून ऐकून घे। भाविकांनी येथे आपल्या सर्व गरजा व विनंत्या आठवाव्यात।
हे संत अंतोनी देवाच्या अक्षय चांगुलपणापासून आम्हाला विश्रांती मदत आणि सांत्वन दे. जगाच्या ताणाऱ्यावरील तुझ्या निस्सीम प्रेमामुळे तू आमच्या विनंत्या त्याच्यापुढे करून कृपा मिळव अशी आम्ही तुझी आराधना करतो. सर्व सामर्थ्यशील असलेल्या धन्य संत अंतोनी अशुद्ध आत्म्याने पछाडलेल्या लोकांना बरे करण्यासाठी हरवलेली मानसिक शांती पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी तसेच हरवलेल्या वस्तूंचा शोध करता म्हणून देवाने तुझी निवड केली ह्या तुझ्या अधिकारांवरून आणि गुणांवरून तू आम्हाला सहाय्य करू शकशील अशी आम्हाला आशा आहे. आपला प्रेम तारणारा तुझ्या प्रार्थना कधीच नाकारणार नाही. देव नम्रतेने केलेली प्रार्थना आनंदाने ऐकतो तेव्हा तुझ्या मध्यस्थीने केलेल्या प्रार्थना कधीच नाकारल्या जाणार नाहीत. तू जगात असताना देखील देवाने तुला पसंत केले. तुझ्या इच्छा आणि तुझे हृदय त्याच्यासारखेच होते म्हणून तुझ्या विनम्रतेने देव सर्वात सहाय्य करतो. आता तर तू त्याचा जवळचा मित्र झाला आहेस. परमेश्वराच्या राज्यात तू त्याच्याबरोबर राज्य करीत आहेस. तो नाकारील अशी एकही वस्तू असू शकेल काय? आमच्या ताणाऱ्याच्या स्वर्गीय सोपत्या तू आमचाही सोपती हो. खरोखर आम्ही अभागी पापी मानव आहोत तरी सुद्धा येशू आम्हासाठी मरण पावला. आमचा आत्मा त्याच्या डोळ्यासमोर मोलाचा आहे आणि त्याचा पिता हा आमचा सुद्धा पिता आहे. त्याच्या रक्ताने मोक्ष मिळविलेल्या हे संत अंतोनी आम्ही तुझे भाऊ बहिणी आहोत म्हणून आम्हावर दया कर. ज्या येशूवर तू प्रेम करतोस त्यावर आम्ही सुद्धा प्रेम करतो. आमची प्रार्थना ऐकण्यास व आम्हाला विश्वासाने आमची कर्मे करण्यासाठी त्याची करुणा भाग. सद्गुणांचे आणि धर्माचे आम्ही मनोभावे महत्व वाढवावे व देवाच्या आज्ञा पाळाव्या यासाठी त्याची आराधना कर. असे केल्यानेच देवाकडून आमचे हित होईल. संत अंतोनी येशूच्या भक्तिमान सोपत्या आमच्या सर्व गरजा व अडचणी आम्ही तुझ्यावर सोपवितो. तुझ्यासारखे स्वर्गीय सुख उपभोगण्यासाठी आम्हाला मदत कर. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तूही आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाचे आई, अंपापयन करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे आई, अंपापयन करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे आई, अमपापयन करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे आई, अमपापयन करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे आई, अंपापयन करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे आई, अंपापयन करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे आई,
अमपाप्यां करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभु तुझा ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे आई, अमपाप्यां करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभु तुझा ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे आई, अमपाप्यां करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे आई, अमपाप्यां करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे आई, अमपाप्यां करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे आई, अमपाप्यां करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे आई, अमपाप्यां करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाचे वेळी सांग. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसे प्रारंभी तसे आता आणि सदा सर्वदा, आमेन. संत अंतोनीची विनंती माला. हे ईश्वरा आम्हावर दया कर. हे ईश्वरा आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे ईश्वरा आम्हावर दया कर. हे ईश्वरा आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आमचे ऐक. हे ख्रिस्त आमचे ऐक. हे ख्रिस्त आमचे ऐकून घे. ख्रिस्त आमचे ऐकून घे. हे देवा स्वर्गातील बापा, आम्हावर दया कर. हे देवपुत्र जगत तारका, आम्हावर दया कर. हे देवा पवित्र आत्म्या, आम्हावर दया कर. हे पवित्र त्रैक्या एकच देवा, आम्हावर दया कर. पवित्र मरिया, आम्हाला पापापासून मुक्त कर. आमच्यासाठी प्रार्थना कर. संत अंतोनी, जो मरिया मातेचा भक्त आहे, आमच्यासाठी प्रार्थना कर. संत अंतोनी, जो संत फ्रान्सिस असिसीचा अनुयायी आहे, आमच्यासाठी प्रार्थना कर. संत अंतोनी, जो चर्चचे प्रेषित आहे, आमच्यासाठी प्रार्थना कर. संत अंतोनी, जो आज्ञेचा पालक आहे, आमच्यासाठी प्रार्थना कर. संत अंतोनी, जो प्रायश्चित करणाऱ्यांसाठी मध्यस्थी करतो, आमच्यासाठी प्रार्थना कर. संत अंतोनी, ज्याच्या हातात येशू आहे, आमच्यासाठी प्रार्थना कर. संत अंतोनी, जो चर्चचा प्रकाश आहे, आमच्यासाठी प्रार्थना कर. संत अंतोनी, जो आज्ञेचे आदर्श आहे, आमच्यासाठी प्रार्थना कर. संत अंतोनी, जो दारिद्र्यांचा राखणदार आहे, आमच्यासाठी प्रार्थना कर. संत अंतोनी, जो सेवेचे गुलाब आहे, आमच्यासाठी प्रार्थना कर. संत अंतोनी, जो दुष्टांचा नाशक आहे, आमच्यासाठी प्रार्थना कर. संत अंतोनी, जो क्षमेचा पूल आहे, आमच्यासाठी प्रार्थना कर. संत अंतोनी, जो प्रवाशांचा मार्गदर्शक आहे, आमच्यासाठी प्रार्थना कर. संत अंतोनी, जो अद्भुत शक्तीचा साठा आहे, आमच्यासाठी प्रार्थना कर. संत अंतोनी, जो मुक्यांना वाचा देतो, आम्हाला मदत कर. संत अंतोनी, जो बहिऱ्यांना ऐकण्याची शक्ती देतो, आम्हाला मदत कर. संत अंतोनी, जो आंधळ्यांना दृष्टी देतो, आम्हाला मदत कर. संत अंतोनी, जो अपंगांना बळ देतो, आम्हाला मदत कर. संत अंतोनी, जो अशुद्ध आत्म्याचा नाशक आहे, आम्हाला मदत कर. संत अंतोनी, जो हरवलेल्या वस्तूंचा शोधकर्ता आहे, आम्हाला मदत कर. संत अंतोनी, जो वाऱ्यावादळ शांत करतो, आम्हाला मदत कर. संत अंतोनी, सर्व वाईटापासून आमचे रक्षण कर. संत अंतोनी, सैतानाच्या तावडीतून आमचे रक्षण कर. संत अंतोनी, युद्ध आणि आमच्या शत्रूपासून आमचे रक्षण कर. संत अंतोनी, मन अशांत करणाऱ्या प्रत्येक घटनेपासून आमचे रक्षण कर. संत अंतोनी, आमच्या संपूर्ण जीवनात आमचे रक्षण कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा, आम्हाला माफ करे प्रभू. जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा, आमचे ऐकून घे प्रभू. जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा, आम्हावर दया कर हे प्रभू. संतंतोनी नवलच भागीवंता, तू होतास फिरग्यांच्या कुटुंबाचा. संतंतोनी नवलच भागीवंता, तू होतास फिरग्यांच्या कुटुंबाचा. तू
आगाम्हा पाप्यान करता मरणाचे वेळी आणि आता तू मागाम्हा पाप्यान करता मरणाचे वेळी आणि आता संतंतोनी नवलाचा भागी वंता तू होतास फिरग्यांच्या कुटुंबाचा संतंतोनी नवलाचा भागी वंता तू होतास फिरग्यांच्या कुटुंबाचा।